विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदा नेशकेटर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण जी ॲप्टिट्यूड सिरीज घेऊन आलो आहोत, तर लक्षात घ्या त्याच सिरीजमधील हा 24 क्रमांकाचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, माझ्या घड्याळात 9 वाजले आहेत, तास काटा पश्चिम दिशा दाखवत आहे, तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती? विद्यार्थ्यांनो, आपल्यासमोर चार ऑप्शन आहेत. काय करायचं आहे, आपण व्हिडिओ पॉज करा आणि हा प्रश्न सॉल्व करण्याचा विद्यार्थ्यांनो प्रयत्न करा. तसेच माझ्याकडून मी विद्यार्थ्यांनो आपणाला 20 सेकंद देणार आहे, या वेळेत विद्यार्थ्यांनो आपण हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. तर लक्षात घ्या, हा प्रश्न कसा सॉल्व करायचा होता. माझ्या घड्याळात 9 वाजले आहेत, तासकाटा पश्चिम दिशा दाखवत आहे, तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती? विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपणास दिशा जर माहीत असेल, म्हणजे ऑन पेपर दिशा, लक्षात घ्या ऑन पेपर दिशा कशा काढायच्यात. वरती काय असतो, उत्तर असतो, उत्तरच्या अपोजिट काय, दक्षिण. त्यानंतर तुम्ही तुमचं पेज उत्तर दिशेला ठेवा, जर समोरचे उत्तर असेल तर राईट साईडला पूर्व आणि या साईडला पश्चिम. आपणास माहीत आहे की जर घड्याळात 9 वाजले म्हणजे काय, की तास काटा कुठे आहे, पश्चिम दिशेला आहे, आणि मिनिट काटा कुठे असणार आहे, उत्तरेकडे. तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा सांगितली, म्हणजे उत्तरेच्या विरुद्ध दिशा कोणती येणार विद्यार्थी मित्रांनो, ती दक्षिण दिशा येणार आहे. बरोबर, हे बघा, हा तुमचा तास काटा झाला, हा तुमचा मिनिट काटा झाला. मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती असते, तर दक्षिण दिशा. त्यामुळे आपण बघूयात ऑप्शन कोणता राईट आहे. तर ऑप्शन क्रमांक सी हा विद्यार्थ्यांनो राईट आन्सर आहे. त्यानंतर पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 2 बघूयात. एक व्यक्ती पूर्वेकडे 40 मीटर जातो व तेथून डावीकडे वळून 30 मीटर चालत जातो, तर तो मूळ स्थानापासून किती मीटर दूर गेला आहे? विद्यार्थ्यांनो प्रश्न सॉल्व करा. तर लक्षात घ्या, आपण दिशा बघितल्या आहेत की उजवीकडे कोणती असते, पूर्व दिशा असते, म्हणजे तो पूर्वेकडे 40 मीटर चालत गेला. आपण बघू शकतात पूर्वेकडे तो 40 मीटर चालत गेला, त्यानंतर डावीकडे वळला. तुम्ही स्वतःला इमॅजिन करा, तुम्ही ह्या दिशेला चालत चालले आहात आणि आता तुमची डावी दिशा कोणती असणार आहे, तर ऑब्व्हियसली ही दिशा राईट असणार आहे, 30 मीटर. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं की त्याची सुरुवातीपासून शेवटची अंतर किती, म्हणजे तो एकूण किती अंतर चालत गेला, म्हणजेच विद्यार्थ्यांनो हे तुम्हाला अंतर काढायचे. बरोबर, आणि आपण 10वीपर्यंत पायथागोरस थेरम शिकलेलो होतो. बरोबर, काटकोन त्रिकोण तयार झाला आहे, ही एक बाजू झाली, ही दुसरी बाजू झाली, आणि हा काय झाला, कर्ण झाला. काटकोन त्रिकोणमध्ये पायथागोरस थेरम काय सांगतो की कर्णांचा स्क्वेअर, कर्ण म्हणजे कोणता, कर्णाचा स्क्वेअर, एक बाजूचा स्क्वेअर अधिक दुसऱ्या बाजूचा स्क्वेअर. फक्त व्हॅल्यू पुट अप करून द्या, 30चा स्क्वेअर 40चा स्क्वेअर, 900 + 1600 2500, त्याचा स्क्वेअर रूट घ्या, तर 50 मीटर ही विद्यार्थ्यांनो आन्सर असणार आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हा या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, हवा तर आपण स्क्रीनशॉटही घेऊ शकतात. पुढे जाऊयात विद्यार्थ्यांनो, क्वेश्चन क्रमांक 3 डिफरंट टाईपचा विद्यार्थ्यांनो प्रश्न बघूयात. एक बस 4 तासामध्ये 160 किलोमीटर धावते, रेल्वे 5 तासात 300 किलोमीटर धावते, तर बस व रेल्वेच्या वेगाचे गुणोत्तर किती? सर्वप्रथम विद्यार्थ्यांनो आपणास आपण सॉल्व्ह करा, तुम्हाला मी अजून 10 सेकंद देतो. तर बघा हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा होता. पहिल्यांदा स्पीडचा फॉर्म्युला माहीत पाहिजे तुम्हाला. स्पीड म्हणजेच वेग, वेग बरोबर काय असतं, अंतर अपॉन वेळ किंवा डिस्टन्स अपॉन टाईम. तर सुरुवातीला केस 1 घेऊया. बससाठी, बससाठी काय दिलं होतं विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी 160 किलोमीटर गेला 4 तासामध्ये, मग व्हॅल्यू पुट अप करून द्या. V1 तुम्हाला भेटेल 160 / 4, म्हणजेच काय आला तो 40 किलोमीटर/hr. बरोबर, त्यानंतर केस 2 आहे, तो 300 मीटर गेला 5 तासांमध्ये, सॉरी 300 किलोमीटर गेला 5 तासांमध्ये, तर V2 किती येईल तुमचा, 60 किलोमीटर/hr. या दोघांचा तुम्हाला काय सांगितलं की तुम्हाला काय गुणोत्तर काढायचं आहे, तर V1/V2 हे तुम्हाला काढायचं आहे. V1/V2 व्हॅल्यू पुट करून द्या, 40/60, 100 गेले 4/6, परत 2 भाग जाईल, 2×2=4, 3×6. त्यामुळे 2 + 3 ऑप्शन क्रमांक बी हे योग्य आन्सर असणार आहे. ऑप्शन क्रमांक बी 2 + 3. त्यानंतर विद्यार्थ्यांनो पुढचा क्वेश्चन बघूयात. 400 मीटर लांबीच्या ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या रेल्वेला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल? विद्यार्थ्यांनो आपण हा प्रश्न सुरुवातीला सॉल्व्ह करा.
अगदी सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, ज्या ज्या व्हॅल्यू दिल्या आहेत त्या लिहून घ्यायच्या, 400 मीटर म्हणजे तुम्हाला लांबी मिळाली, त्याच्यानंतर 672 किलोमीटर म्हणजे स्पीड तुम्हाला भेटला, 72 किलोमीटर पर हवर, परंतु अंतर तुम्हाला मीटरमध्ये आणि तुमचा स्पीड किलोमीटर पर हवरमध्ये, ही गोष्ट लक्षात घ्या. जाणाऱ्या रेल्वेला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल म्हणजे तुम्हाला टाईम काढायचा आहे टी, तर सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल की जो स्पीड आहे बरोबर 72 किलोमीटर पर हवर त्याला तुम्हाला मीटर पर सेकंदमध्ये करावं लागेल. तर किलोमीटर पर हवरमध्ये मीटर पर सेकंद करायचं असेल तर काय करायचं, डायरेक्टली 5/18 ने गुणून द्यायचं. 72 × 5/18, 18 × 72 बरोबर 18 × 1 = 18, 18 × 72 = 5 × 20, 20 मीटर पर सेकंद आलेला आहे. तर 5/18 कसं आलं तर हे बघा, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आणि 1 तास म्हणजे 36 सेकंद, यांना याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर 5/18 येतं. तर आता व्हॅल्यू पुटअप करून द्या. व्हेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. तर तुम्हाला व्हेलोसिटी माहिती आहे, व्हेलोसिटी किती आली तुमची 20, म्हणजे स्पीड 20 आला आहे. त्यानंतर डिस्टन्स 400, तर टी काढा. टी इज इक्वल टू 400/20, 100 गेला, 2 × 4 आणि 20, तर टाईम किती विद्यार्थी मित्रांनो, 20 सेकंद. युनिटवर लक्ष ठेवा, आपण मीटर पर सेकंद केलं होतं त्यामुळे आता युनिट काय असणार आहे टाईमचं, तर 20 सेकंद. त्यामुळे ऑप्शन क्रमांक कोणता योग्य आहे, तर ऑप्शन क्रमांक डी हा या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतर पुढे जाऊयात, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ताशी 30 किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून दुसऱ्या 240 किलोमीटर अंतरावरील गावाला जाते व परत येताना 60 किलोमीटर प्रति तास वेगाने येते, तर तिचा सरासरी वेग काढा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, आपण सर्वप्रथम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. खूप सिली मिस्टेक होण्याचं विद्यार्थी मित्रांनो चान्सेस आहे. तर काही विद्यार्थ्यांनी काय केलं असेल की सुरुवातीला एक स्पीड दिला होता 30 किलोमीटर पर हवर, दुसरा स्पीड दिला होता 60 किलोमीटर पर हवर, या दोघांची ॲडिशन करून डिवाइड बाय 2 केलं असेल, 60 आणि 30 90 / 2 45 किलोमीटर पर हवर, असं काही विद्यार्थ्यांना वाटलं असेल. पण लक्षात घ्या, ही मेथड रॉंग आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं जे एक्सप्लेनेशन आहे ते सुरुवातीपासून बघा. तर लक्षात घ्या, पहिल्यांदा मी तुम्हाला केस इमॅजिन करतो. लक्षात घ्या, एक व्यक्ती आहे बरोबर, एक व्यक्ती, एक गाडी किती जाते, 240 किलोमीटर जाते. केस टू दिला आहेत म्हणजे सुरुवातीला ए टू बी जाते ती गाडी या दिशेला, त्यानंतर बी टू ए येते बरोबर. 240 किलोमीटर दोन्ही वेज जाणार आहे. सुरुवातीला स्पीड काय दिला त्यांनी, V1. सुरुवातीला तिचा स्पीड होता 30 किलोमीटर पर हवर, रिटर्न येताना त्याचा स्पीड असणार आहे 60 किलोमीटर पर हवर. D1 तुम्हाला माहित होता 240 किलोमीटर दोन्ही केसमध्ये जाणार आहे. तर तुम्हाला फॉर्म्युला माहित होता की स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, त्याच्यावरून आपण काय काढू शकतो, तर टाईम काढू शकतो. T1 इज इक्वल टू D1/V1, दोन्ही ठिकाणी काढून घेऊया. सुरुवातीला 240 किलोमीटर डिवाइड बाय स्पीड टाकून द्या 30, 240 / 30 3/48, 8 hour. पहिल्या केसमध्ये 8 hour लागले, दुसऱ्या केसमध्ये परत अंतर टाका 240, खाली स्पीड पुटअप केला मी 60, याला सिम्प्लिफाय केलं 6 × 24. तर पहिल्या केसमध्ये त्याला इथून इथे जायला, कारण की स्पीड कमी होता त्यामुळे त्याला 8 तास लागले. दुसऱ्या केसमध्ये स्पीड 60 किलोमीटर पर हवर होता त्यामुळे त्याला 4 तास एकूण लागले. तर विद्यार्थी मित्रांनो, आता सरासरी काढायची असेल तर आपण कशी काढायची आहे सरासरी, तर सरासरी काढताना एकूण डिस्टन्स घ्यायचं डिवाइड बाय एकूण टाईम करायचं. टोटल डिस्टन्स तो किती गेला, ए टू बी गेला 240, त्यानंतर बी टू ए आला 240. पहिल्या केसमध्ये त्याला 8 तास लागले, रिटर्न येताना त्याला 4 तास लागले. 240 + 240 = 480 डिवाइड बाय 8 × 4 = 12, 12 × 48 आणि वरती 1 0 तासास, म्हणजे त्याचा सरासरी वेग आहे 40 किलोमीटर पर हवर. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी हा विद्यार्थ्यांनो योग्य आन्सर असणार आहेत. खूप विद्यार्थी या ठिकाणी मिस्टेक करण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा मी तुम्हाला प्रश्न अगदी सिम्प्लिफाय करून सांगितलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात. त्यानंतर खाली जे मी एक्सप्लेनेशन दिलं आहे त्याचाही विद्यार्थ्यांनो आपण स्क्रीनशॉट घेऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टाईपचा हा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा तुमच्यासाठी होमवर्क म्हणून प्रश्न आहे. एक कार जाताना 30 किलोमीटर हवर या वेगाने जाते व परत येताना 20 किलोमीटर हवर या वेगाने येते, तर तिचा सरासरी वेग किती. विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्हाला होमवर्क म्हणून प्रश्न आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे आपलं 50+ लाईक. तर व्हिडिओ बघून झाल्या झाल्या लगेच एक लाईक द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि जेवढेही आपले मित्र आहेत त्यांपर्यंत विद्यार्थ्यांनो जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमची ॲप्टिट्यूड सिरीज कम्प्लीट जर आवडली असेल तर नक्की विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की रोज असंच
आपण नवनवीन कंटेंट आपणापर्यंत मोफत आणत असतो. तसंच करंट अफेअर्सची जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर करंट अफेअर्स मराठी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकतात, ज्यावर आपण डेली 5 क्वेश्चन विद्यार्थ्यांना सराव करत असतो. तसंच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ॲप्टिट्यूडचं कंटेंट कसं वाटलं हेही तुम्ही विद्यार्थ्यांना नक्की खाली कमेंट करा. तर नवीन व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत, तोपर्यंत थँक्यू.